आप सभी दर्शकों का स्वागत है। नाना पटोले ने कहा तानाशाही खत्म करके सत्ता परिवर्तन करें। जिस तरह राज्य में पेशवाई से कारभार करके जनता को परेशान किया जा रहा है, उनसे मुक्ति पाने के लिए तानाशाही खत्म करके राज्य में सत्ता परिवर्तन करने का आह्वान राष्ट्रीय कांग्रेस किसान आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष तथा कांग्रेस प्रचार समिति के अध्यक्ष नाना पटोले ने कहा है। आइए देखते हैं हमारे भंडारा ब्यूरो चीफ निशांत लांजेवार की खास खबर। नाना पटोले लाखांदूर तहसील के भुयार स्थित चार भट्टी में आयोजित श्रावण समाप्ति कार्यक्रम में बोल रहे थे। नाना पटोले मित्र परिवार की ओर से विगत 15 वर्षों से चार भट्टी के जागरूक हनुमान मंदिर में श्रावण समाप्ति का कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। इस वर्ष भी कार्यक्रम का आयोजन किया गया था। शनिवार को आयोजित इस कार्यक्रम में प्रारंभ में हनुमान चालीसा का पठन किया गया। इस अवसर पर हजारों भक्तगण पवनसुत हनुमान और भगवान गोपाल कृष्ण के मधुर गीतों पर झूमने लगे। कार्यक्रम में पूर्व सांसद नाना पटोले, राष्ट्रीय किसान आघाड़ी के उपाध्यक्ष अनिल मांग हरियाणा, पूर्व विधायक राम रतन राउत, जिला परिषद भंडारा के अध्यक्ष रमेश डोंगरे, जिला बैंक के अध्यक्ष सुनील फुंडे, विनोद पटोले, अमर बराड़े, मनोहर राउत, भूमेश्वर महावाड़े, राजेश नंदा गौली के साथ मंच पर कई नेता उपस्थित थे। मी आमच्या हायकमांडला दिल्लीमध्ये विचारलं की बाबा ठीक आहे, मी निवडणूक लढतो, पण निवडणूक लढल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचार करायला कोण फिरणार आहे ते सांगा। ते म्हणले की नाही, तुम्ही इकडे उभे पण राहा आणि तिकडे प्रचार पण करा। आता प्रचार सांगा, आता मी इकडे उभा राहिलं तिकडे प्रचार कसा करेल? काय मी तर दोन दोन चार चार तर होऊ नाही शकत। काही लोकांना वाटतंय तुम्ही माझ्याकडे राहिला पाहिजे आणि तिकडेही राहिला पाहिजे, आता दोन माणूस होते एकच होऊ शकतो। माणूस वेगळं राहील ना, आता मी इकडे तिकडे कसा राहू शकतो? पण तरी लोक राग करतात माझी। मी आपल्याला या निमित्ताने सांगतो की निवडणुकाचा जो विषय आहे तो आपण सगळ्यांनी मिळून ठरवू। आणि पार्टीचं काल पण मला भूमिका त्यांनी सांगितलं की आपण निवडणूक लढली पाहिजे। मी मागच्या वेळेला सांगितलं की निवडणूक लढू, पण प्रचारासाठी कोण राहणार? कारण की आजची परिस्थिती अशी आहे की यांच्याशी आपणच भांडू शकतो, नाही तर हे कोणालाही दाखवतात, तुला त्याचं पाठवून देतो जेलमध्ये। आपल्याकडे काचाच नाही आहे नाना पटोले, तर त्याच्यामुळे आपल्याला काही फरक पडत नाही। ज्याच्याकडे काचाच आहे त्याला फरक आहे, नाही तर आपण मोदीला शिवा घेतला तर आता म्हणतो जेलमध्ये टाकून टाकलं असतं त्यांना। फडणवीस असेल की गडकरी असेल तर त्याला रोज आपण त्यांना ते काय अत्याचार आणि आमच्या लोकांवर अन्याय करतात त्याच्याविरोधात आपण रोज बोलतो, पण ते आपल्या विरोधात अशा पद्धतीची कारवाई करू शकत नाही हे त्यांना पण माहिती आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करणं हीच खऱ्या काळाची गरज आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये टाकले म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असं काही लोकांचं मत असेल, तर तुम्ही यावेळेच्या खात्याची किंमत 1.5 पट वाढवली, यावेळेस खात्याची किंमत 1.5 पट वाढवली। इथं आपला बहुजन समाजाचे लोक जास्त आहेत, ओबीसी असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, आमचा इंटेलिजन्सी असेल, या लोकांनी तुमच्यावर अन्याय कसं केलं? तुम्हाला एक गोष्ट, आमच्या तरुणांमध्ये जय श्रीराम म्हणलं की आपण सगळे पागल होतो। अरे आपल्याला संत सांगतात पहिले पोटोबा नंतर मिठोबा, असं संत पुरवत होता। बहुजनाचे जे संत होते तुकाराम महाराजापासून सगळे, त्यांनी पहिले पोटोबाचं काम सांगितलं आणि मग मिठोबा सांगितलं। आपल्याला आता अलीकडे एखाद्याने सांगितलं आला फुटीवाला तिकडला आणि तुम्ही जय श्रीराम म्हणलं की आमचे पूर्व होतात पाहिजे। खरं तुम्ही आपल्याला जनता यांनी काय धोरण केलं जे आपल्या संविधानामध्ये नाही? महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारनं ओबीसीचे पोरं असतील की मुली असतील त्यांना मेडिकलमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल कुठं नोकरी, आता नोकऱ्याचं बंदच करून टाकलं आहे। आता तर खरं तर देशभक्ती ग्रेन मैया देशभक्तीचा नारा बदल गया, नोकरी मत मांगो और जो नोकरी पे है वो अपना नोकरी छोड़ के घर जाओ तो देशभक्ती, देशभक्ति का नारा बदल गया। क्योंकि मोदी और फडणवीस सरकार ने ये तय कर लिया है कि जो नौकरी मांगेगा वो गद्दार, जो नौकरी में है वो गद्दार, और जो नौकरी छोड़ दिया वो देशभक्त, और जो नौकरी मांगेगा नहीं वो देशभक्त, ऐसा नारा बदल गया उनका। तो ऐसे समय में मुझे अशा वे आज खऱ्या अर्थाने नौकऱ्याचा भविष्य बंदच झाला। आपल्या राज्यामध्ये जवळपास 24 लाख उद्योग बंद झाले, नोकऱ्या तर बंद करून टाकल्या, गावांच्या शाळा बंद करायला सुरुवात केल्या, पण यांनी त्याच्यामध्ये काय केलं की ऍडमिशन आपल्याला घ्यायचं असेल, एज्युकेशनमध्ये घ्यायचं असेल किंवा नोकरीमध्ये असतील, तर पहिल्या आपल्या जे मुलं भोजनाचे हुशार होते
ते जनरलमध्ये पण आपला अर्ज करू शकत होते. जनरलमध्ये पण जो गरीब आपला कमजोर असेल तो आपला रिझर्वेशनमध्ये जायचा आणि जो हुशार असेल तो जनरलमध्ये जायचा. पण फडणवीस सरकारनी मोठा उपकार केला आपल्याला आता बहुजनांना, कारण की आपले काही लोक त्यांच्याकडे, म्हणून तुम्हाला माहिती जरी सांगतो, त्यांनी काय केलं की ओबीसी असेल तर ओबीसीमध्येच अर्ज करेल, शेड्यूल कास्ट असेल तर शेड्यूल कास्टमध्येच अर्ज करेल, आदिवासी असेल इंटिव्हिजंटी असेल तर कोण त्याच्यातच करेल, त्याला ओपनमध्ये करता येणार. यामुळे नवीन कायदा आणला, संविधानाच्या पलीकडे आणला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आपल्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक आपल्या सगळ्यांचं नुकसान केलं आणि निवडणूक आली की या पद्धतीनं जे मनमोहन सिंग सरकारनं या श्रम करणाऱ्या मेहनत करणाऱ्या कामगार लोकांसाठी जे पैसे गोळा करून ठेवले त्या पैशाची उधळपट्टी करायला, म्हणजे आपल्या लोकांना वाटतं की आम्हाला पेटी भेटली झालंय. मग आता एक प्रश्न विचारतो गरीब माणसांना, विशेष करून काँग्रेसचं सरकार राहिलं तर रोजगार हमी बिलकुल आपली चालूच राहील. आता त्यांनी रोजगार हमी बंद होऊन गेली, काम तो भेटायचं ना. एमएनएस न्यूज लाइव की खबरें देखने के लिए आज ही प्ले स्टोर से एमएनएस हिंदी ऐप डाउनलोड करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें. धन्यवाद.